नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी आता येऊन पोचलो आहे राजापूर उन्हाळे गावामध्ये आणि या ठिकाणी बघताय बाजूलाच अर्जुना नदी आहे आणि इकडे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि हा बघताय तो ऊन गरम पाण्याचा झरा आहे इकडे। तर या ठिकाणचा असा इतिहास आहे की महालक्ष्मीचं मंदिर आहे, याच्या खालूनच गरम पाण्याचे झरे वाहतात आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज देखील या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत असे इकडचे जाणकार सांगतात। तर चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया आणि हातपाय धुऊया आणि तिकडून तीर्थक्षेत्राकडे जाऊया। चला तर मग पाहूया। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे गरम पाण्याच्या झऱ्याच्या इथे। आणि इकडे बघताय ते महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि इकडचे जाणकार सांगतात की या महालक्ष्मीच्या मंदिराच्या खालूनच गरम पाण्याचे झरे आहेत। तर मित्रांनो, चला आता आपण जाऊया इकडे हातपाय धुऊया आणि तीर्थक्षेत्राकडे जाऊया नंतर। पूर्ण गरम आहे पाणी। फुल गरम आहे ना। एकदम गरम आहे, फुल गरम। गरम पाणी इथे आधी हातपाय धुवायचे गरम पाण्यामध्ये आणि नंतर त्या तीर्थक्षेत्राकडे जायचं। तर आता मी चाललो आहे। तर मित्रांनो, आता मी या ठिकाणी पोचलो आहे। हे बघू शकता हा प्रवेशद्वार आहे, पर्यटक पण भरपूर आहेत या ठिकाणी। इकडे काय पाहतो, मित्रांनो ही बघता ही मूळ गंगा आहे। मित्रांनो बघताय, माझ्या वाटी बघता ही मूळ गंगा आहे आणि याचं पाणी पण एकदम खूप टेस्टी आहे, गोड आहे। राजापूरच्या गंगा येते म्हणजे चौदाही कुंडात एकाच वेळी पाणी येतं। ज्यावेळी राजापूरची गंगा येते त्यावेळी चौदाही कुंडातलं पाणी हे
पाण्याचे झरे निर्माण होतात. गंगा आली की पाणी असतं, इतर वेळ कोणत्याही कुंडात पाणी नसतं. प्रत्येक कुंडाचं पाणी हे वेगवेगळे घटक आहेत. प्रत्येक कुंडाच्या पाण्याचं तापमान हे वेगवेगळं आहे. ज्यावेळी गंगा येते त्यावेळी 14 कुंडात पाणी येतं व प्रत्येक कुंडाची पाण्याची पातळी वेगवेगळी आहे. आणि 14 कुंडाचं पाणी गंगा गेली की पूर्णपणे जातं, कोरडी होतात पूर्ण. हे पूर्ण राजापुरातील एक ऐतिहासिक क्षेत्र आहे. हे 11व्या शतकातील बांधकाम असलेले क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे इथे शिवाजी महाराज स्नानाला येऊन गेल्याचा इतिहासात नोंद आहे. हे आत्ता राजापुरात सगळीकडे किंवा आजूबाजूला पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ असताना 15 मे 2022 रोजी गंगेचं आगमन झालं आणि गोमुखाने सतत पाणी एवढं स्वच्छ आणि म्हणजे अतिशय क्लीन पाणी हे सतत पडत असतं 24 तास. बरोबर. हे सगळं जे पाणी आहे ते अतिशय आपल्या स्किनसाठी म्हणा किंवा आरोग्याला चांगलं आहे अतिशय. ओके ओके, थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, टाटा, बाय बाय.